आणि आता आपण दिवसभरातल्या इतर राजकीय टॉपलाईन बातम्या बघूयात. पंतप्रधान मोदींनी रोड शो सभा घेतल्या, तिथे जनतेचा महाविकास आघाडीला मोठा पाठिंबा मिळाला, त्यामुळे मोदींना धन्यवाद देणं माझं कर्तव्य, शरद पवारांचा खोचक टोला. आणि जोसू ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी हवा लोकांच्या वेळेदारांना ज्यांच्यानी फारच मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला. मव्याचा उत्साह वाढेल असं त्यांना यश मिळालंय, पण अतिउत्साहाच्या भरात अपघात घडतात. मुनगंटीवारांचा महाविकास आघाडीवर निशाणा, डागडुजीसाठी संयुक्त पत्रकार परिषद असाही टोला. त्यांचा उत्साह वाढेल असं यश आहे, 30 जागा त्या जिंकल्यात, पण या उत्साहाच्या भरातच अपघात घडतात. संयुक्तपणे पत्रकार परिषद ती यासाठीच घेतली जात असावी की जी काही डागडुजी आहे ती केली पाहिजे. अजित पवारांमुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली हा त्यांना आलेला अनुभव असेल. ऑर्गनायझर्स नियतकालिकानं अजित पवारांविषयी मांडलेल्या मतावर शरद पवारांचं उत्तर आहे. मला सर्वच धर्मामधील लोकांचं मतदान, उद्धव ठाकरेंना आता उद्धव मिया म्हणतात. नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका. मातोश्री त्या शब्दाला काय बोलतात मुसलमान लोकांना ते मला माहिती आहे. आता शेवटी आले, आता मिया बाई झाले, आता उद्धव मिया म्हणतात त्यांना. कोकणात आम्ही कुणाला शिरू देणार नाही, कोकणातून मी शिवसेना संपवली, पाय देऊन पुढे जाणाऱ्यांचा पायच बाजूला केला, नारायण राणेंचं वक्तव्य. कोकणातून मी शिवसेना संपवली, 5 जिल्ह्यात शिवसेना गेली कुठेच नाही. म्हणजे आम्ही कोण आडवे आले तर त्यांच्यावर पाय देऊन पुढे जाऊ, त्यांचा पायच बाजूला गेलाय. मी शिवसेनेला संपवणारी अवलाद अजून जन्माला यायची आहे, विनायक राऊतांचं विधान. तर 48,000 विजयी मिळवणाऱ्यांनी हात स्वर्गाला लागले असं समजू नये असं म्हणत लगावलाय राणेंना टोला. शिवसेनेला संपवणारी अवलाद अद्यापही जन्माला यायची आहे. पैशाच्या मस्तीवर जरी ह्या मतदारसंघामध्ये फक्त 48,000 जर विजय मिळवला तर त्यांचे हात स्वर्गाला टेकले असं तरी समजू नये. एवढं होतं तर नरेंद्र मोदी साहेबांनी ओळखले ह्यांची नेमकी अवकात काय आहे ते, म्हणून मंत्रिमंडळामध्ये स्थान पण दिलेलं नाही. त्यामुळे शिवसेना संपवण्याची भाषा करणाऱ्यांनाच राजकीय राजकारणातून संपवण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे. लोकसभा निवडणुकीत सोलापुरात दंगली घडवण्याचा फडणवीस आणि त्यांच्या पिल्लावळांचा प्लॅन होता, प्रणिती शिंदेंचे गंभीर आरोप. तर आरोप निराधार, फडणवीस राज्याचे गृहमंत्री, ते असं काही करू शकत नाही. नारायण राणेंनी फडणवीसांवरील आरोप फेटाळले. अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं चित्र, संजय शिरसाट यांची माहिती. आमच्याकडे आम्हीच मोठे, आमचा स्ट्राईक रेट मोठा, शिरसाटांचा दावा. मोठ्या भावाची पालखी नाही होणार, हे छोट्यांचं कामच आहे त्यांना सांभाळून घेणं. तुमच्याकडे कोण आहे? आमच्याकडे आम्हीच मोठे आहोत, आमचा स्ट्राईक रेटच मोठा आहे. आमच्याकडे आमचा स्ट्राईक रेट मोठा आहे, आम्ही मोठेच आहोत. छोटा भाऊ मोठा भाऊ असे वाद महायुतीमध्ये टाळावेत, आपल्यात वाद होणार नाही याची काळजी घ्यावी, प्रवीण दरेकरांचं वक्तव्य. आघाडी सारखंच मोठा भाऊ छोटा भाऊ करत आपल्यात वादविवाद होतील हे कृपया सगळ्यांनी टाळावं, आणि प्रवक्ते आणि प्रमुख नेत्यांनी याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे.